विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेजी, प्रशांत धर्माधिकारी जी, डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी मुंबई यांचं स्वागत, यानंतर डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी मुंबई, एक व्यासंगी व्हर्सटाईल पर्सनॅलिटी असलेले प्रशांतजी ज्ञानेश्वरीचं रसाळ निरूपण करतात. समाजात समरसता प्रस्थापित व्हावी म्हणून सातत्यानं कार्य करतात. ते जोशी बडेकर महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. एकदा तर इंग्लंडमध्ये उपनिषदांचे पाश्चात्य अभ्यासक या विषयावर त्यांनी 2 व्याख्यानं दिलीत. संस्कृत भाषेच्या पदव्युत्तर परीक्षेत प्रथम आले. वासुदेवशास्त्री पुरस्काराने सन्मानितही झाले. सध्या ते जपानी भाषा शिकत आहेत. उर्दूही येतं बरं त्यांना. कुराण आणि बायबलचाही अभ्यास सुरू आहे. संस्कृतीच्या क्षेत्रात अधिकारी असलेले प्रशांत धर्माधिकारी म्हणूनच व्हर्सटाईल आहेत असं मी म्हटलं. त्यांना सविनय आमंत्रित करते. वेळेच्या अभावी सर्वांना वंदन. 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक विद्यार्थी म्हणून जेव्हा द भी कुलकर्णी अध्यक्ष होते तेव्हा सप महाविद्यालयात मी संमेलन अटेंड केलं होतं. ते आज इथे वर्ध्यामध्ये वक्ता म्हणून बोलताना माझं अंतःकरण गदगद झालेलं आहे. मी आयोजकांचा सर्वप्रथम आभारी आहे, ऋणी आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आयोजकांनी आमची व्यवस्था सेवाग्राम इथं केली आहे आणि व्याख्यानाला येताना जी टिपणं काढून आणली होती ती खऱ्या अर्थानं जिवंत झाली कारण सेवाग्राममध्ये राहिलो. कालचा संध्याकाळचा जो प्रार्थनेचा 22 मिनिटांचा तिथला अवकाश मला अनुभवता आला आणि गांधीजींची जी 7 सीन्सची कॉन्सेप्ट आहे आणि गीताई मंदिर पाहिलं आणि त्यामुळं जे काही योजलं होतं मनात ते खऱ्या अर्थानं इथे पाहता आलं. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर माझी ये हृदय रंगणी होत आहे अमृतलतांची पेरणी. अंतःकरणामध्ये खूप विशेष विचार आहे. मान्यवर उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्वांना वंदन आणि उपस्थित माझ्या सर्व बंधूंनो, हा परिसंवादाबद्दल 2-3 दिवसांपूर्वी काही वर्तमानपत्रांमध्ये वाचण्यात आलं होतं आणि त्याबद्दल थोडंसं आश्चर्य वाटलं. खरं तर संत तुकारामांनी म्हटलं आहे की संकोचोनी काय झालासी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. आणि जगाचं अपोषण तू घेणार आहेस आणि जय जगतचा नारा देणाऱ्या स्वामी महात्मा गांधी आणि विनोबांजींच्या या पावनस्थळीमध्ये सर्वांनी त्यांचं अनुशीलन चिंतन करावं असं मला सुरुवातीला वाटतं. एक महत्त्वाचं म्हणजे या विषयाचं परिप्रेक्ष्यात आजचा विषय जो आहे, काल मी सेवाग्राममध्ये असताना एक जापानी बौद्ध भिक्खू मला तिथे भेटला आणि त्याच्याशी बोलताना असं लक्षात आलं की निशिदात्सु फुजी नावाचे एक फार मोठे जपानी तत्वज्ञ गांधीजी जेव्हा इथे होते तेव्हा सेवाग्राममध्ये येऊन गेले आणि मी 2019 जपानच्या अभ्यास दौऱ्यावर असताना तिथे एका जपानी प्राध्यापकाने एक विषय मांडला होता की गांधीजींचे जे 3 माकड आहेत तर त्याचं जपानी कनेक्शनबद्दल त्यांनी तिथे व्याख्यान दिलं होतं की निशिदात्सु फुजींनी ते 3 माकडं गांधीजींना भेट दिली आणि मग ती हे झाली. मुद्दा असा आहे की मला असं वाटतं की या एका घटनेतनंच गांधीजींचं आणि विनोबाजींचं समयोचित्य कालोचित्य आपल्यासमोर अधोरेखित होतं. आपण पाहतो असं की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, खाऊ जा ज्याला आपण म्हणतो, त्या 3ही गोष्टींमुळं अमेरिकेत आणि युरोपामध्ये विषमता प्रचंड वाढली आणि जगासमोर हा फार मोठा प्रश्न पडला. थॉमस पिकेटी आणि जोसेफ स्टिग्लिट्स यांची विशेष नावं मला घ्यावी वाटतात. जोसेफ स्टिग्लिट्सचं ग्रेट डिवाइड नावाचं पुस्तक आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी ही चिंता व्यक्त केली की ही जी विषमता आहे की ही सर्व संपत्ती जर काही मोठभर लोकांच्या हातात आली तर अगणित माणसं जर भिक्षादेश झाली तर माणसाचा विकास कधी होणार. आणि म्हणून काही जणांनी पाहिलं की सर्वस्वत्र राज्यशास्त्राच्या हाती द्यावी तर तोही प्रयत्न सोव्हिएट संघ कोसळल्यानंतर पाहिला. आणि म्हणून या दोन्ही बाबत गांधीजी आणि विनोबा द्रष्टे ठरतात असं मला वाटतं कारण त्यांनी असं म्हटलं की भांडवलदार व्यक्ती नसून भांडवलदार ही वृत्ती आहे आणि वृत्तीवर काम. म्हणजे विनोबाजींनी ज्या षडरिपूंचं वर्णन केलं आहे त्यात गमतीनं असं म्हणता येईल की 3 षडरिपू जे आहेत, काम, मोह आणि लोभ, हे भांडवलशाहीने घेतले आणि क्रोध, मद आणि मत्सर
हे ती मार्क्सवादी आणि समाजवादी रचनेने सोव्हिएत चीन या मंडळींनी घेतला आणि त्यामुळे परिणाम असा झाला की सोव्हिएत व चीनने स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करायला सुरुवात केली. 1870 हार्बर्ट स्पेन्सरने मार्क्सला सुद्धा हे सांगितलं होतं की जोपर्यंत माणूस बदलत नाही तोपर्यंत केवळ सत्ता भांडवलदारांकडून घेऊन कामगारांच्या हाती दिली म्हणजे दुधामधाच्या नद्या वाहतील हा काही केवळ भ्रम आहे. आणि त्यामुळे हेच वाक्य मॅक्झिम गॉर्कीनं बोल्शेविक क्रांतीच्या काळात लेनिनना सांगितलं. डॉक्टर लोहिया यांनी 1943 इकॉनॉमिक्स आफ्टर मार्क्स याच्यामध्ये म्हटलं आणि गांधी आणि विनोबा हेच सांगत होते. मानवी मनाला विशेष स्थान देणं आणि म्हणून ज्याला मन नाही तो मनुष्य कसला. मन जर निष्करून शोषक आणि जुलमी जर बनलं तर काय होतं याचे पुरावे आपल्याला ब्रिटनच्या औद्योगिक क्रांतीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी 1893 अमेरिकेचा दौरा केला आणि इंग्रजी साहित्यात थॉमस हार्डी याची ऑलिव्हर ट्विस्ट नावाची कादंबरी त्यात ते उल्लेख आहेत की तिथे किती क्रूर बनली. एकदा तर विवेकानंदांनी असं म्हटलं आहे की तुम्ही इतके क्रूर बनलात की तुम्ही येशू ख्रिस्तालाही जमीन देणार नाही. आणि अशा या अवस्थेमध्ये विवेकानंदांनी मांडलेला विचार गांधीजींनी विनोबांनी पुढे नेला. कारण मला असं वाटतं यांच्या विचारांची मुळं ही भारतीय तत्वज्ञानात आहे. आणि काल मी सेवाग्राममध्ये पाहिलं की त्या सुरुवातीलाच ईशावास्य उपनिषदातला पहिला मंत्र घेतला जातो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथ. असा एक शब्द फार महत्त्वाची ओळ आहे ज्याचं महात्मा गांधीजींनी जे भाषांतर केले तेन त्यक्तेन भुंजीथाचं ते रिनाउन्स अँड एन्जॉय. आपण सध्या फक्त एन्जॉय करतोय आणि म्हणून असं वाटतं की भांडवलशाही आणि अन्य मंडळींना बाजूला ठेवून भारतीय चिंतनाला केंद्रीभूत मानलेलं गांधी आणि विनोबांचं जे चिंतन आहे ते आपण चिंतन केलं पाहिजे. गांधीजींनी 7 पापं सांगितली आहेत, त्याच्यामध्ये कष्टाविना कमाई, विवेकाशिवाय आनंद, मानवतेविना विज्ञान, चारित्र्याविना ज्ञान, तत्वाविना राजकारण, नीतीविना व्यवसाय आणि त्यागाशिवाय पूजा. ही 7 जी पापं सांगितली आहेत त्याचं जर चिंतन आजच्या परिप्रेक्षात आपण केलं तर या विषमतेवर जर उपाय आहे तर ती म्हणजे सत्ता आणि संपत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांची माणुसकी जागवण्याचं खरं काम आपल्याला केलं पाहिजे. विनोबांनी म्हटलंय गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता रडता पडता घेई उचलूनीकडे वरी. अशी ही गीताई रडता पडता आपल्याला उचलून घेणार आहे आणि विनोबांचा विचार तशा अर्थानं समयोचित ठरणार आहे. दत्ता हलसगीकरांनी लिहिलंय की आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे आणि मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. आणि असंच काम गांधीजींनी 11 व्रतं जी सांगितली आहेत काल सेवाग्राममध्ये ती पाहता आली मला. पण विनोबाजींनी गांधीजींची जी 11 व्रत आहेत ती छंदोबद्ध एका काव्यामध्ये लिहिली आहेत. ते म्हणतात अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीर श्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन सर्वधर्म समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रतनिश्चये. ही नम्रतपणानं आणि व्रतनिश्चय म्हणून हा जो असंग्रह आहे मला असं वाटतं की पतंजलीच्या योगसूत्रामधनं हा विचार आलेला आहे. आणि विनोबाजींचं एक छोटीशी गोष्ट आहे की वद्यपक्षाला ते विशेष महत्त्व देत असत. पहाटे 3:30 उठून ते यात्रा करत असत. एकदा दादा धर्माधिकारीने त्यांना विचारलं विनोबा की आपण वद्यपक्षात जरा पदयात्रा बंद ठेवली तर बरं होणार नाही का. तर विनोबा म्हणाले का दादा असं का म्हणताय. तर विनोबा म्हणाले की मला क्षमा करा दादा, मला शुद्ध पक्षापेक्षा वद्यपक्ष आवडतो, पौर्णिमेपेक्षा अमावस्या आवडते. कारण या काळोख्या रात्री काजव्यालाही चमकता येतं. आणि हे जे सर्वोदयाचं तत्व आहे जे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया तो सुदिनू करी ज्ञानिया आत्मबोधाचा आत्मबोधाचा सुदिन करणाऱ्या हे जे विचार. म्हणून मला असं वाटतं की ॲडम स्मिथने सांगितलेला स्वहितरत माणूस आपण बाजूला ठेवावा आणि विनोबांनी गीताईमध्ये सांगितलेला सर्वभूत हिते रतहा असा माणूस आपण जर समोर ठेवला ही भारतीय मूळ विचार त्यांच्या याचं आपण आकलन केलं पाहिजे. व्यष्टीनं केवळ समष्टीवर नव्हे तर सृष्टी आणि परमेष्टीवर प्रेम केलं पाहिजे. आणि यामधलं जे जैव नातं आहे आणि त्याचा विसर पडल्यामुळं आज आपण अक्षरशः सगळी प्रकृतीची नासधूस करतो आहे. गांधीजींनी एक फार मोठं रचनात्मक काम इथं केलेलं आहे. आर्वीचे दत्तोपंत ठेंगडी नेहमी म्हणत असत इथलेच वर्ध्याजवळचे की खादी स्वदेशी अस्पृश्यता निवारण कुटिरोद्योग ग्रामविकास ही अत्यंत रचनात्मक कामं गांधीजींनी उभी केली. आणि त्यामुळं विनोबांनी असं म्हटलंय सर्वोदय आणि आचार्य कुल ह्या दोन संकल्पना विनोबांच्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांचं एक वाक्य आहे आचार्य हा छात्रपरायण असावा
छात्र हा आचार्यपरायण असावा, दोघेही ज्ञानपरायण असावे आणि शेवटी ज्ञान हे सेवापरायण असावं. मला असं वाटतं की इथंच आनंदवनामध्ये बाबा आमट्यांनी ज्वाला आणि फुलेमध्ये लिहिलंय की ज्ञान गाळील घाम येथे, येथून निघतील नेते, याचसाठी अर्पिली ही सर्व निढळाची कमाई, दुःख उधळा याचा आता सर्वांना वेळ नाही. किंवा मंगेश पाडगावकरांनी पुणे विद्यापीठाचं गीत लिहिताना म्हटलंय की ज्ञान बनो कर्मशील आणि कर्म ज्ञानवान. मला वाटतं या दोघांचाही सल्ला आपल्या पुढच्या पिढीला एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की यह क्रियावान स पंडित, जो क्रियाशील आहे तो खऱ्या अर्थानं पंडित आहे. आणि त्यामुळे आपण करणं, काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. मला एक थोडीशी सूचना अशी करावी वाटली, मला जे वाटलं की विनोबाजींना साहित्यिक म्हणून आपण ज्या अर्थाने ती अजून ही मिळालेली नाही आहे, ते गीताइकार असंच झालं आहे. त्यामुळे एखादं जर सत्र त्यांच्या साहित्याबद्दल जर असतं तर अजून विशेष आवडलं असतं. सावर त्यांनी म्हटलेली एकच फक्त विनोबांचं हे करतो उद्धरण आणि मी थांबतो. विनोबा म्हणाले, विनोबांची भाषा पहा, मला असं वाटतं ते फार मोठे साहित्यिक अशा अर्थाने, पौर्णिमेच्या चंद्रानं त्याच्या हृदय समुद्राला भरती आलीच पाहिजे, कवीबद्दल ते म्हणतात. पण पौर्णिमेच्या अभावी त्याच्या हृदयाला होटी लागता कामा नये, साहित्यिक कसा असावा. विनोबांनी लिहिलंय, अमावस्येच्या गाढ अंधारात आकाश ढगांनी भरलेले असतानाही चंद्रदर्शनाचा आनंद त्याला लाभला पाहिजे. त्याला आनंद बाहेरच्या जगात गुंतला आहे तो कवी नाही, कवी आत्मनिष्ठ, कवी स्वयंभू. पामर दुनिया विषय सुखावर झुलत असते, कवी आत्मानंदात डोलत असतो. लोकांना भोजनाचा आनंद, कवीला आनंदाचे भोजन. कवी संयमाचा संयम आणि म्हणून स्वतंत्रतेची स्वतंत्रता. टेनिसनने वाहत्या झऱ्यात आत्म्याचे अमरत्व पाहिले, कारण अमरत्वाचा वाहता झरा त्याला आपल्या आत्म्यात दिसला होता. कवी विश्वसम्राट असतो कारण तो हृदय सम्राट असतो. कवीला जागेपणी महाविष्णूच्या योगनिद्रेतील स्वप्ने कळतात आणि स्वप्नात जागत्या नारायणाची जगदरचना पाहावयास सापडते. कवीच्या हृदयात सृष्टीचे सर्व वैभव साठवलेले असते. आमच्या हृदयात भुकेचे ज्ञान भरलेले आहे आणि तोंडात भिकेची भाषा. मी स्वतंत्र आहे किंवा मनुष्य आहे एवढी सुद्धा जाणीव जिथे उमटली नाही तिथे आत्मनिष्ठ कवी प्रतिभेची अपेक्षा करता येणार नाही. मला वाटतं आदरणीय विनोबांनी जे आपल्यासमोर मांडलंय ते या अर्थाने आपण सर्वांनी अवलोकन करावं. मला इथे बोलण्याची संधी दिली, मी त्याबद्दल आयोजकांचे खूप आभार आहे. धन्यवाद.